गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्विक मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून फारकत घेतलेल्या गोवा संघानं गोवा प्रांत विसर्जित करत असल्याची घोषणा केली. मात्र ज्या इंग्रजी शाळांच्या अनुदानावरून गोवा प्रांत वेगळा झाला होता ती त्यांची मागणी आजही कायम आहे. गोव्यातल्या इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकारतर्फे अनुदान दिलं जातं, हे अनुदान बंद करावं आणि मराठी कोकणी शाळांना प्रोत्साहन द्यावं या मागणीसाठी संघाचा गोवा प्रांत गेली 8 वर्ष आंदोलन करत आहे. मागील वेळी काँग्रेस सरकारनं सुरू केलेलं हे अनुदान बंद करावं या मागणीसाठी संघानं पुढाकार घेऊन भारतीय भाषा सुरक्षा मंचाची स्थापना करत आंदोलन छेडलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघानं मंचाचे समन्वयक आणि संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्यावरती कारवाई केल्यानं गोवा संघानं मूळ संघापासून फारकत घेत गोवा प्रांताची निर्मिती केली आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा गोवा सुरक्षा मंच हा राजकीय पक्ष तयार केला आणि विधानसभेच्या 4 जागा लढवल्या. आता विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या गोवा प्रांतानं हा प्रांत विसर्जित करत असल्याची घोषणा केलेली आहे. डॉक्टर हेडगेवारांचा जो संघ आहे तर त्या तत्वांच्या पालनासाठी म्हणून काही गोष्टी या अबाव पर्सनॅलिटी अबाव पक्ष वगैरे अशा ठेवाव्या लागतील. त्यामुळे विसर्जन म्हणजे पूर्णपणे आम्ही गोवा प्रांत हा शिल्लक नाही, आता अस्तित्व नाही त्याचं. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण हे रुटीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो मूळ होता त्याचे स्वयंसेवक झालेलो आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.